रवि राणा और नवनीत राणा ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर हनुमान चालीसा को लेकर निशाना साधा है। उन्होंने मुख्यमंत्री के निजी निवास स्थान के सामने हनुमान चालीसा पढ़ने का आह्वान किया है। राणा के इसी आह्वान पर शिवसेना नेता संजय राउत ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि ये कलाकार लोग हैं, नौटंकी कर रहे हैं। आता सिनेमातले लोक आहेत ते, त्यांना स्टंटचा अनुभव आहे, स्टंट करू द्या, त्या स्टंटने काही फरक पडत नाही। त्यांना मुंबईचं पाणी माहीत नाही अजून शिवसेनेचं काय आहे ते, पण करू द्या त्यांना स्टंट जे काय करायचे आहेत ते। लोक आमचे शिवसैनिक सक्षम आहेत, हनुमान चालीसा वाचून खाली करा, रामनवमी साजरी कर, हे श्रद्धेचे विषय नक्की धार्मिक आहे, श्रद्धेचे हे नौटंकीचे आणि स्टंटचे विषय नाही आहेत। पण अलीकडे भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंट करून ठेवलेले आहे, त्यातली ही सगळी पात्र आहेत, बरं का? ही जी पात्र आहेत ही सगळी त्यातली आहेत, त्या स्टंटमधली पात्र आहेत सगळी। लोक ह्यांना गांभीर्याने घेत नाही, त्यांच्या हिंदुत्वाला, त्यांच्या या नाटकबाजीला। हनुमान चालीसा असेल, रामनवमी असेल, इतर सण उत्सव असतील, या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्ही सगळे साजरे करतो यांच्यापेक्षा आधी। यांचा जेव्हा हिंदुत्वाशी काही संबंध नव्हता, तेव्हापासून आम्ही हे सगळं मुंबईमध्ये वेगळ्यावेगळ्या शोभायात्रा, गुढीपाडव्यापासून दसऱ्यापर्यंत, हां, राम जन्मोत्सव, हे काय आम्हाला शिकवत आहे? ना स्टंट करू द्या, काय हरकत नाही। सर हिंदी हिंदी बताइए क्या है सर? राणा दंपति पहुंचे हैं, वो मातोश्री के सामने देखिए, बंटी एंड बबली अगर पहुंचे हैं तो हमें कोई ऐतराज नहीं है। ये जो स्टंट बाजी है, फिल्म के लोग हैं, ये फिल्मी लोग हैं। ये स्टंट बाजी या मार्केटिंग करना उनका काम है सबका। और बीजेपी को आप ऐसे लोगों की जरूरत पड़ती है अपने मार्केटिंग के लिए। सर हिंदुत्व की मार्केटिंग करने की जरूरत नहीं है, हमको मालूम है हिंदुत्व क्या है। राम जन्म उत्सव हो या हनुमान चालीसा हो, ये कोई स्टंट की बात नहीं है, ये श्रद्धा की बात है, ये भावना की बात है। लेकिन ये लोग करना चाहते हैं तो करने दीजिए,